महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या अंदाजपत्रकीय सभेत प्रभाग क्रमांक 8 मधील कल्याण रोडवरील पाणी प्रश्न नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नगरसेवक सचिन शिंदे, श्याम नळकांडे, पुष्पा बोरुडे, रोहिणी शेंडगे यांनी या भागातील पाण्याची समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्यानं प्रशासनाला धारेवर धरलंय. आम्ही ज्यावेळेस प्रचाराच्या वेळेस जात होतो त्यावेळेस अक्षरशः ते लोक एक पाण्याचं लिकेज होतं आणि त्या लिकेज मध्ये ते खड्ड्यातलं मोटर टाकून ते पाणी भरत होते. मग तिथं का नियोजन होत नाही पाण्याचं याचा मला खुलासा करून द्या. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जो कल्याण रोडचा विषय घेतला त्या ठिकाणी अक्षरशः 15 ते 20 दिवसाला पाणी येतं. त्या टाकीचं काम का लवकर चालू होत नाही. आणि तुम्हाला याबद्दल काल निवेदन दिलेलं आहे त्याचं काय केलं? सभा होणार पण कधी होणार? आम्ही तिथं कल्याण रोडच्या भागातल्या लोकांनी अक्षरशः इथं येऊन आंदोलन पण केलं होतं तरी पण पाण्याचा प्रश्न नाही सॉल्व झाला त्यांचा. आणि 15-15 दिवस इथे पाणीच नाही आणि खूप हैराण झालेले. आणि हा कल्याण रोड हा तर आपल्या शहरात एकदम जवळचा भाग आहे. आणि ते ती महिला ही माझ्याकडे एवढे मी जरी थोडीशी अंतरावर राहत असेल तरी तिकडच्या महिला माझ्याकडे सारखे रोज फोन वगैरे कॉन्टॅक्ट करतात. आणि याच्या अगोदर मी काकडे साहेबांना निवेदन दिलेलं होतं की टँकर संदर्भात तर त्याच्यावर आम्ही काहीच टँक आणतो मी इकडे आहे मी तिकडे म्हणजे टँकरचं पण नियोजन त्या ठिकाणी नाहीये. बिलकुल नाहीये. तुम्ही याच्यावर व्यवस्थित मला माहिती द्या नेमका असं का होतं. कारण 15 दिवस पाणी जात नाही म्हटलं तर आपल्याला 1 दिवस पाणी नसलं तर आपण सगळं गोंधळ करून ठेवतो. नगर शहराच्या आखीच्या आंदोलनात कल्याण रोड नगर शहरामध्ये निसर्गाने कोरड होतो आणि कल्याण रोड पात्र दिसली. हा फरक काय का फरक किती दिवस आपण त्या ठिकाणी काही ठिकाणी टँकरनी पाणी पुरवठा करतो ज्या ठिकाणी आपण नळ नाहीये म्हणजे त्या ठिकाणी परिसर वाढतोय. ज्या ठिकाणी तुम्ही हैदराबाद लाईन तुम्ही पाणी पुरवठा देऊ शकत नाही तर तुम्ही नव्याने बांधकाम परमिशन का देता? त्या ठिकाणी तुम्ही कशाबद्दल पाणी पुरवणार आहे मला उत्तर पाहिजे. काकडेदारकडून की तुम्ही महानगरपालिकेला नवीन जागेला तुम्ही परमिशन द्या बांधकाम परमिशन. तुम्ही जर हे या ठिकाणी पाणी पुरवठा करू शकत नाही तर त्या ठिकाणी तुम्ही कसा पाणी पुरवठा करणार आहे? महापौर साहेब मला उत्तर पाहिजे या गोष्टीचं. आपल्या महानगरपालिकेकडं एक जीसीबी नाही 10 वर्ष झाले महानगरपालिकेच्या म्हणजे कामासाठी एक जीसीबी नाहीये. म्हणजे आपली महानगरपालिका ग्रामपंचायती आपल्याकडे त्या वस्तू नाही येत का? मला उत्तर पाहिजे साहेब. मी त्या शिवाय खाली बसला नाही आहोत का नाही आपल्याकडे दिसून का नाही 10 वर्ष आले दिसून का नाही. पंचायत तुम्हाला पत्र दिलं आहे आमच्या सामान्य पत्र दिलं आहे. आमची गडपट्टी किंवा नळपट्टी सॉरी नळपट्टी आमची जी 18,700 रुपये नळपट्टी करायला जाईल आमची कल्याण रोडची. जर आम्हाला 365 दिवस होतो आम्हाला संपूर्ण 45 दिवस पाणी पट पाणी येत असेल तर आमच्या उत्तर काय तुम्हाला नगर शहरात दिसलं पाणी पुरवठा आहे कल्याण रोडला आमच्याकडे इंजिनियर नाही पाणी पुरवठा इंजिनियर नाहीये समजा वॉलमन नाहीये टेम्पररी वॉलमन आहेत आमच्याकडे आता वॉलमन रोड पुन्हा नगर कल्याण रोडचा परिसर चालू जवळजवळ त्या ठिकाणी 70-80 वॉल या दोन कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी हे करा ते 12 वाला पाणी येतं पण ते पाण्याची शाश्वती नाही पाणी येतं का नाही येतं रात्री 3 वाजे पण पाणी चालू राहतं 3 लोकांनी झोप करायचं 3 वाजे पण जा करायचं प्रशासनाने ती दखल घ्यायची नाहीतर महानगरपालिकेवर एक आंदोलन अशी वेळ येईल की महानगरपालिकेला कुणी नावाची वेळ या ठिकाणी येईल. नाहीतर आम्हाला आहे ना तुम्ही ग्रामपंचायत जोडून नियुक्ती पासून जवळ आहे आम्ही काय प्रॉब्लेम नाही आम्हाला जोडून नियुक्त केला तुम्ही कसं करा ठरवत आता. महापौर साहेब एक विषय देऊ की तुम्ही बांधकाम परमिशन पाण्याची सोय असेल तुम्ही बांधकाम परमिशन बांधकाम परमिशन देऊन का तुम्ही तुम्ही कसं काय देता त्या ठिकाणी तुम्ही महापौर उत्तर अपेक्षित आहे